नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहतोय टेन स्टँडर्ड संस्कृत चतुर्दश पाठ प्रतिपदम संस्कृतम संस्कृतम म्हणजे संस्कृत भाषा प्रतिपदम म्हणजे काय प्रत्येक का पावली किंवा पावलोपावली संस्कृत पावलोपावली संस्कृतम आता या पाठामध्ये आपण संस्कृत भाषेचं महत्त्व संस्कृत भाषेचा उपयोग हे सगळं काही जाणून घेणार आहोत संस्कृत भाषेचं महत्त्व खूप आहे परंतु आपल्या पुढील आयुष्यामध्ये म्हणजे शालेय जीवनामध्ये आता आपण आठवी नववी दहावीला संस्कृत शिकतो आहे किंवा काही जणांना आधीपासूनही संस्कृत असेल तर संस्कृत भाषा आपण शालेय जीवनामध्ये शिकतो आहे परंतु याच्यापुढे या संस्कृत भाषेचा काय उपयोग आहे किंवा संस्कृत भाषा मला पुढील आयुष्यामध्ये माझ्या करिअरमध्ये कशी क कसा उपयोग कशी उपयोगी ठरणार आहे का किंवा काय तिचा उपयोग आहे का हे सगळं तुम्हाला या पाठातून कळणार आहे संस्कृत भाषा भारतस्य ज्ञानभाषा वर्तते संस्कृत भाषा ही भारताची ज्ञानभाषा आहे आणि अनेक भाषांनी संस्कृतमधूनच जन्म घेतलेला आहे संस्कृत या विद्यमानं ज्ञानम कालातीतम अद्यापि च म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असलेले ज्ञान हे कालातीत म्हणजे पूर्वीपासूनच आणि अजून देखील सुसंगत ठरणार आहे म्हणजे सुसंगत म्हणजे रिलेव्हेंट आहे योग्य ठरणार आहे किमर्थम संस्कृतम म्हणजे संस्कृत कशासाठी किंवा कह लाभ संस्कृत पठनेन मम संस्कृतचा अभ्यास करून किंवा संस्कृतचं अध्ययन करून मला काय फायदा होणार आहे अस्ति वा संस्कृत अध्य अध्ययनस अवसर म्हणजे शालेय जीवनाच्या पुढे किंवा शाळा संपल्यानंतर स पुढच्या काळामध्ये संस्कृत शिकून काय उपयोग आहे किंवा संस्कृत वापरण्याची वेळ कुठे येणार आहे का अपी संस्कृत अध्ययनेन अहम वृत्तीम लभे म्हणजे वृत्ती म्हणजे काय तर नोकरी मग संस्कृताचा अभ्यास करून किंवा संस्कृत अध्ययन करून मला नोकरी किंवा जॉब मिळणार आहे का इति बहव प्रश्नाः हा छात्र जीवने असमान संत्रासयंती मग यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला विद्यार्थी म्हणून पडत असतील की याचा पुढच्या काळामध्ये काय उपयोग आहे किंवा आतापर्यंत आपण संस्कृत शिकलो मग ते फक्त मार्क्स मिळवण्यासाठी का तर अजिबात नाही संस्कृतचा आपल्या पुढील काळामध्ये देखील खूप उपयोग आपल्याला होणार आहे आपल्या नोकरीच्या काळामध्ये असेल किंवा पुढील काळामध्ये असेल तर आता चा चा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठामधून मिळणार आहेतच संस्कृताध्ययनेन युगानुकूला वृत्ती वृत्ती लभ्यते एव अपी तू यस्मिन क्षेत्रे वयम कार्यरता तत्र अस्माक गुणवत्ता वर्धते। म्हणजेच काय संस्कृत शिकून आपल्याला या काळाशी योग्य किंवा या काळाशी जुळणारी अशी एखादी नोकरी मिळू शकते आणि त्याचबरोबर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत म्हणजे काम करू पुढे गेल्यानंतर तर तिथे देखील संस्कृतच्या ज्ञानाचा वापर करून तुमच्या कामामधली गुणवत्ता तुम्ही वाढवू शकता मग हे कसं शक्य आहे त्याचा पण आपण याच पाठामध्ये अभ्यास करणार आहोत तदर्थं संस्कृतम अवश्यम अध्यतव्यम यह संस्कृत सम्यक जानाती एव यथार्थया तस्य सर्व क्षेत्रेषु उपयोजन कर्तुं शक्नोति म्हणजेच काय की जो चांगला संस्कृत शिकलेला आहे किंवा जो संस्कृत चांगलं जाणतो संस्कृतचं चा योग्य ज्ञान त्याला ज्याला आहे तर तो व्यक्ती त्याच्या कार्यामध्ये पण त्याचा योग्य उपयोग करू शकतो योग्य वापर करू शकतो मग आता आपण संस्कृत म्हणजेच पावलं संस्कृतचा वापर कसा होतो ते या पाठातून बघणार आहोत आपली प्रस्तावना पाहून झालेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसते की एअरपोर्ट आहे बाहेर एरोप्लेन्स वगैरे आहेत आणि एअरपोर्टच्यामध्ये जी वेटिंग रूम असते तर त्या ठिकाणी काही पॅसेंजर्स बसलेले आहेत त्यामधली एक स्त्री पुस्तक वाचत आहे त्याचबरोबर आजूबाजूचे लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत मग आता या सीनवर आधारित आधारित हा संवादरूपी पाठ आहे संवादस्थलम संवादस्थल कोणतं आहे तर विमानतलस्य प्रतीक्षालय हो, म्हणजे एरोप्लेन्स ज्या ठिकाणी लँड होतात तर तिथे असणारे जे वेटिंग रूम आहे तर तिथला हा प्रसंग आहे ओके केचन जना यात्रा या आरंभार्थम प्रतीक्षणते म्हणजे काही जे लोक आहेत आता या ठिकाणी साधारणतः विमानस्थळाचं वेटिंग रूम जिथे असतं त्या ठिकाणी कशा प्रकारची स्थिती असेल तर काही लोक विमान कधी येणार किंवा प्रवास कधी सुरू होणार याची वाट बघत आहेत केचन सुखेन येणं निद्रामग्न हा काहींचं विमान अजून यायला खूप उशीर असेल किंवा लँड व्हायला अजून खूप उशीर असेल त्याच्यामुळे ते मस्त सुखात झोपलेले आहेत त्याचबरोबर केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवती काहीजण कॉफी पित आहेत कॉफी पिण्याचा आनंद उपभोगत आहेत तत्र एका महोदया प्राप्नोती म्हणजे तिथेच एक महोदया आहे म्हणजे एक स्त्री आहे सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते आणि त्या बसलेल्या आहेत आणि त्या बसून एक पुस्तक वाचू लागतात पुस्तकस्य मुखपृष्ठे इति शीर्षकं वर्तते आणि त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हणजे पहिलं जे कवर असतं पुस्तकाचं ते त्याच्यावरती संस्कृत सुक्ती संग्रह संग्रह असं सी शीर्षक लिहिलेलं पाहायला मिळते म्हणजे त्या पुस्तकाचं ते नाव आहे दृष्ट्वा दृष्ट्या समी महा समीपस्थ महाजनः महाजन तयासह वक्तुम प्रारभते आणि मग ते, ते पाहून म्हणजे एक ते तिच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली आहे ते पाहतात की ती जी स्त्री आहे तर ती एक पुस्तक वाचते त्या पुस्तकावरती संस्कृत सुक्ती संग्रह असं लिहिलेलं आहे आणि मग ते जे त्यांना आपण महाजनह म्हणजे जे बाजूला बसलेले व्यक्ती आहेत तर ते आणि ती स्त्री यांच्यामध्ये एक संवाद होतोय तो स्वतः आपल्याला बघायचा आहे मग ते महोदय म्हणतात महोदय अपि भव ती संस्कृतम पाठयती म्हणजे की तुम्ही संस्कृत शिकवता का किंवा तुम्ही संस्कृत अध्यापनाचे काम करता का मग महोदया म्हणतात सस्मितम सस्मितम म्हणजे थोडंसं किंचित स्माईल देत हसत म्हणतात न ना खलू नाही नाही म्हणजे मी संस्कृत अध्यापनाचं काम करत नाही किंवा मी संस्कृतची टीचर पण नाही मग त्याच्यानंतर पुढे ते महोदय म्हणतात समीपे सुभाषित सुभाषितसंग्रह दृष्ट्वा मया एव चितीत म्हणजे तुमच्या हातामध्ये ते जे सुभाषितसंग्रह आहे म्हणजे त्या जे पुस्तक वाचत आहेत ते बघून मला असं वाटलं की तुम्ही संस्कृतच्या शिक्षिका असाल मग त्याच्यावरती त्या महोदया म्हणतात ओह अद्यपि संस्कृत न पाठयामि तथापि अस्य पुस्तक मम कार्यक्षेत्रेन सह संबंध असती म्हणजे त्या म्हणतात की आ अच्छा असं होय पण जरी मी संस्कृत शिकवत नसले किंवा जरी मी संस्कृतची शिक्षिका नसले तरी पण हे जे पुस्तक आहे संस्कृतचं याचा मात्र माझ्या कार्याशी संबंध आहे म्हणजे ते, ते त्या ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्या कार्या त्या कार्यक्षेत्रामध्ये संस्कृतचा कुठेतरी संबंधता आहेत त्याच्यानंतर आहे महोदय एवम कस्मिन क्षेत्रे कार्यरता भवती म्हणजे असं का पण तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कुठे तुम्ही काम करता कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करता मग त्याच्यावरती त्या महोदया म्हणतात हो। अहम व्यवस्थापन प्रशिक्षिकूपेणं का कार्य म्हणजे मी, मी व्यवस्थापनशास्त्राची प्रशिक्षिका म्हणून काम करते आता त्यांनी त्यांचा पेशा सांगितलेला आहे त्याच्यानंतर आहे की मया अवगतं यद रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंशं इत्यादीषु बहव श्लोका सांगित व्यवस्थापनशास्त्र मूलतत्वानी दृष्टांतसहिता निर्दिष्टानि म्हणजे म्हणजे माझ्या असं लक्षात आलं मया अवगत म्हणजे मला असं कळलं की रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादी ग्रंथामध्ये असे खूप सारे श्लोक आहेत बहवह म्हणजे खूप श्लोक आहेत की ज्यामध्ये व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानी म्हणजे ज्याच्यामध्ये व्यवस्थापनशास्त्राची मूलतत्वे दाखवलेली आहेत दृष्टांतसहितानी म्हणजे दृष्टांत म्हणजे उदाहरणं उदाहरणांसह दाखवलेली आहेत अनेन काव्यमाध्यमेनं विषयप्रवेश सुगम भवति म्हणजेच या काव्यांच्या माध्यमाने विषयामध्ये प्रवेश करणं अतिशय सोपं पडतं त्याचबरोबर पुढे आहे की एषा पद्धतीही मया स्वीकृता जनैरपी या ठिकाणी जनैही अधिक अपी अभिमता म्हणजेच काय ही जी पद्धत मी स्वीकारलेली आहे की व्यवस्थापन शास्त्राचं शास्त्रामध्ये जरी मी काम करत असले तरी पण जेव्हा एखाद्या कि विश्या विषयामध्ये किंवा एखाद्या सुर्वा, विषय सुरुवात विषयाची सुरुवात करायची असते तेव्हा मी यातीलच काही श्लोकांचा वापर करते तर तेव्हा ही पद्धत जेव्हा मी अंगीकारली तेव्हा ती लोकांना पण आवडली अत मया पुनरेकवारम संस्कृत भाषा संस्कृत काव्यादीनांच्या अध्ययनम प्रारब्धम आणि मग त्याच्यामुळेच मी पुन्हा एकदा संस्कृत काव्यांचा अभ्यास करायला सुरुवात केलेला आहे आता मग त्याच्यावर तिथे महोदय म्हणतात अहो आश्चर्यम किती आश्चर्याची गोष्ट आहे ही म्हणजेच जरी ती व्यवस्थापनशास्त्रामध्ये प्रशिक्षिकेच्या रूपामध्ये काम करत असली तरीही तिला संस्कृत भाषेचा उपयोग होतो शालायाः अनंतरम खंडितम मम संस्कृत आणि मग ते महोदय म्हणतात की शाळेनंतर माझा संस्कृतचा अभ्यास बंद पडला किंवा थांबला होता म्हणजे शा शालेय जीवनामध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला असेल पण त्यानंतर मात्र त्यांच्या संस्कृतच्या अभ्यासामध्ये खंड पडला कुठेतरी थांबला तो अभ्यास तदपि अधूनैव व पुन्हा आरब्धम आणि त्याच्यानंतर मी आत्ता हल्ली तो अभ्यास पुन्हा एकदा करायला सुरुवात केलेली आहे मग त्या महोदयांना प्रश्न पडतो की कथम कथम म्हणजे कसं काय सुरू केलं तुम्ही आता तर मग महोदय म्हणतात वस्तुत अहम वाणिज्य शाखा या हा स्नातक म्हणजे खरं म्हणजे मी वाणिज्य शाखेचा स्नातकं म्हणजे काय प पदवीधर आहे ग्रॅज्युएट आहे कॉमर्स ग्रॅज्युएट आहे विधीशाखा या हा पदवी अपि प्राप्ता मया आणि कायद्याची पदवी देखील मी मिळवलेली आहे म्हणजे त्यांनी कायद्याची पदवी मिळवलेली आहे ते वाणिज्य शाखेचे ग्रॅ ग ग्रॅज्युएट म्हणजे स्नातक आहेत त्याचबरोबर सांप्रतम बहुराष्ट्रीय संस्थायां विधिविमर्शक रूपे कार्य करू मी आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मी कायदेशीर सल्लागार म्हणून सध्या काम करत आहे आता ते महोदय त्यांच्या कार्यामध्ये संस्कृतचा उपयोग किती आहे हे सांगत आहेत तदनुसृत कौटिल्यम अर्थशास्त्रं याज्ञवल् याज्ञवल्क्यस्मृती इत्यादीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकर भवेत गुरुभिः उक्त म्हणजे काय तर ते आहेत की त्याच्यास त्याचा संबंध कौटिल्य अर्थशास्त्र याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी ग्रंथांचा अभ्यास उपयुक्त ठरेल असं माझे अनुभवी आणि वडीलधारी गुरु आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे अत सांगित अधुना अहम शास्त्रविषयकानां संस्कृतग्रंथानाम अध्ययने यत्न करू मी आणि त्यासाठीच सध्या मी म्हणजे माझ्या कामात देखील शास्त्रविषयकानां ग्रंथानां अध्ययने यत्नम करो मी यत्नम करो मी म्हणजे मी प्रयत्न करत आहे की शास्त्रविषयक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्याच्यानंतर पुढे कंसात सांगितलेला आहे स्यूतात किमपी संस्कृत पुस्तकं दर्शयती आणि स्यूत म्हणजे काय पिशवी त्यांच्या पिशवीमधून ते एखादं संस्कृतचं पुस्तक काढून दाखवतात तयो हो पृष्ठतः केचन युवका गोष्टीशू रता गोष्टीशू म्हणजे काय गप्पांमध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्येच ते मग्न असतात मग त्या दोघांच्या मागे काही युवका म्हणजे काही तरुण मुलं असतात जे त्यांचे त्यांच्या गप्पांमध्ये मग्न असतात रताहा म्हणजे मग्न प्रसाद समीर लीना तथा तनुजा परस्पर परस्परमित्राणी आणि प्रसाद त्याचबरोबर समीर लीना आणि तनुजा हे सगळे एकमेकांचे मित्र मित्रमैत्रिणी असतात तेषु अन्यतम तत् पुस्तकं दृष्ट्या महोदयम उपगम्य वदती आणि मग आता ही जी मुलं आहेत जे युवक आहेत तर त्याच्यापैकी एक हे पुस्तक पाहतो म्हणजे ते महोदय पुस्तक दाखवत असतात तर ते पुस्तक पाहतो आणि त्या गृहस्थांजवळ जातो उपगम्य म्हणजे जवळ जाणे वदती म्हणजे बोलणे जवळ जातो आणि बोलतो समीरह त्यांच्यामधला कोण जवळ जातो समीर समीर म्हणतो महोदय भवतोह हो संवादे संस्कृतस्य संदर्भ श्रुत मया मग ते म्हणतात की महोदय म्हणजेच महाशय की तुमच्या बोलण्यामध्ये मी संस्कृतचा संदर्भ ऐकला की तुम्ही दोघं कुठल्या तरी संस्कृत विषयावर बोलत आहेत असं माझ्या कानावरती पडलं भवान विश्वसंस्कृत परिषद निमित्त विदेशम प्रस्थित म्हणजे तो प्रश्न विचारतो की तुम्हीसुद्धा विश्वसंस्कृत परिषदेच्या निमित्ताने विदेशी म्हणजे परदेशी चा परदेशी चालला आहात का म्हणजेच त्याला प्रश्न पडतो की या दोघांच्या संवादामध्ये कुठेतरी संस्कृतचा संबंध आलेला आहे म्हणजे तुम्ही पण विश्वसंस्कृत परिषदासाठी चाललेला आहात का विदेशामध्ये असा तो समीर प्रश्न विचारतो मग ते महोदय किंवा ते महाशय म्हणतात न खोलू म्हणजे नाही नाही परम की दृशी एषा विश्वसंस्कृत परिषद परंतु ही विश्वसंस्कृत परिषद नेमकी आहे काय किंवा कशी आहे भवान संस्कृतच छात्रह म्हणजे तुम्ही किंवा तू संस्कृतचा विद्यार्थी आहेस का संस्कृतचा छात्र आहेस का तर त्यावर समीर म्हणतो आम आम म्हणजे काय होय मग आता याच्यापुढे समीर स्वतःचा परिचय सांगणार आहे की अहम आय आय टी अर्थात भारतीय भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयाचं छात्रः मग सांग तो सांगतो की हो मी आय आय टी यामध्ये संगणक अभियांत्रिकी म्हणजे कम्प्युटर इंजिनियर या विषयाचा विद्यार्थी आहे म्हणजे थोडे तो कम्प्युटर इंजिनियर आहे ओके okay, त्याच्यानंतर पुढे आहे की तत्र छात्रा संस्कृतम पठितुं शक्नुवन्ति आणि मग त्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत तर ते संस्कृत शिकू शकतात अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्रविषयक ग्रंथ पाठ्यते मानव्य विद्या विभागे मग त्या ठिकाणी तो सांगतो की तिथे जी मानव्य शाखा आहे तर त्या शाखेमध्ये अष्टाध्यायी हा व्याकरणशास्त्रविषयक ग्रंथ शिकवला जातो अहं अहम संस्कृतव्याकरण इति विषयं अधिकृत संशोधनं करोमि आणि मी देखील म्हणजे मी, मी संस्कृतव्याकरण आणि संगणकशास्त्र या विषयावर संशोधन करत आहे रिसर्च करत आहे तद्विषयक तद्विषयक शोधनिबंध प्रस्तोम अहम परिषदी निमंत्रि हो। आणि मग त्यावरतीच आधारित या विषयाशी निगडीत जो शोधनिबंध आहे तर तो प्रस्तुत करण्यासाठी मला त्या परिषदामध्ये निमंत्रित केलेला आहे कोणती परिषद आहे विश्व संस्कृत परिषद त्यानंतर पुढे आहे प्रसाद त्याच्यानंतर पुढे आहे महोदया महोदया म्हणतात की अहो आश्चर्यम अरे वा किती छान गोष्ट आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे तंत्रज्ञानसंस्थाया संस्कृतस्य अध्ययनं म्हणजेच तंत्रज्ञान संस्थेमध्ये आणि संस्कृत त तंत्रज्ञान संस्थेमध्ये संस्कृताचे अध्ययन म्हणजे संस्कृत शिकवलं जातं त्याच्यावरती महोदय म्हणतात महाविद्यालये संस्कृत अध्ययनं केवळ कलाशाखाया छात्र कुरवती इत्यासीत मे मतीही म्हणजेच ते महोदय म्हणतात की महाविद्यालयामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये संस्कृतचा अभ्यास फक्त कलाशाखेचे म्हणजेच आर्ट्सचे जे स्टुडंट्स असतात तर तेच करतात अशी माझी कल्पना होती मग त्याच्यावरती स त्याच्यावर पुढे समीर म्हणतो तिष्ट तू तावत मग पुढे तो म्हणतो की हां थांबा जरा मग त्याच्यावरती पुढे म्हणतो तरीही अवश्य मेलिया मी मी मित्रांनी आणि मग नक्कीच तुम्ही माझ्या मित्रांबरोबर भेटा येते सर्वेपी परिषदी सहभागीन आणि हे सगळेजण त्या परिषदेमध्ये भाग घेणारे आहेत त्यानंतर आहे प्रसाद अगरे आगत्य म्हणजे पुढे येऊन नमस्ते म्हणजे नमस्कार करतो आणि म्हणतो अहम रसायनशास्त्र छात्र म्हणजे मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री प्राचीन भारतीय रसायनशास्त्र इति मम संशोधनक्षेत्रम आणि प्राचीन भारतातील रसायनशास्त्र हे माझं संशोधनाचं क्षेत्र आहे म्हणजे रिसर्च चालू आहे माझं त्याच्यावरती तद्विषयका ग्रंथाः संस्कृत भाषया लिखिता आणि त्याविषयी संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत आणि शाळायां संस्कृत अध्ययनं करत तस्य उपयोग तस्य उपयुक्तता अहम अधुना अवग्छामी आणि शाळेमध्ये मी संस्कृतचा अभ्यास केला होता आणि त्याची उपयुक्तता मला आज कळत आहे म्हणजे संस्कृत भाषा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरू शकतो असंच आपल्याला यामधून या, या पाठामधून शिकायला मिळतं आहे ली म्हणते अहमपी भाषाशास्त्रम आधीत्य बेंगलुरू इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषिक रू विश्लेषिकारूपेनं कार्यम करू मी आणि मी देखील भाषाशास्त्र शिकून बेंगलोर येथे भारतीय भाषांची विश्लेषिका म्हणून सध्या कार्यरत आहे संस्कृतस्य ज्ञानं आधुनिक भारतीय भाषांना विश्लेषणे अतीव सहाय्यकरं भवति इथे मे अनुभव हो। आणि संस्कृतचे ज्ञान आधुनिक भारतीय भाषांचे विश्लेषणामध्ये युजफुल आहे किंवा उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे त्याच्यानंतर तनुजा सांगते की पार्श्वनिवेदनम इतिव्यवसाय म्हणजे पार्श्वनिवेदन हा माझा व्यवसाय आहे म्हणजे थोडक्यात ती अँकर आहे संस्कृत श्लोकादिनाम पठनेनं शब्दोच्चारस उत्तम अभ्यास भवती म्हणजे संस्कृत श्लोक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपले उच्चार अधिक चांगले होतात आणि उच्चारा उच्चार कसे करावे त्याचा अभ्यास संस्कृत श्लोकांमधून होतो तेन अभिनये निवेदनेच प्रभाव वर्धते आणि त्याच्यामुळे अभिनयामधला किंवा निवेदनामधला अभिनय म्हणजे ॲक्टिंग निवेदन म्हणजे अँकरिंग थोडक्यात या दोघांचाही प्रभाव या दोघांमधलाही प्रभाव वाढतो संप्रतम कलाक्षेत्रे कार्यरता अस्मासु केचन भरतमुने हे नाट्यशास्त्र अध्ययनं कुर्वन्ति आणि सध्या कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमच्यापैकी काही जे लोक आहेत तर ते भरतमुनी यांचं जे नाट्यशास्त्र आहे तर त्यांचा अभ्यास करीत आहेत मग समीर म्हणतो भो हो भारतीय नाम भारतीय तत्त्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य आदी अध्ययनाय अध्ययनाय नैके जनाः उत्सुका म्हणजे काय अहो भारतीय विद्येच्या म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञान असेल त्यामध्ये योगशास्त्र असेल इतिहास असेल स्थापत्य स्थापत्य यांसारख्या अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशी लोक जे आहेत तर ते सुद्धा उत्सुक आहेत तदर्थं काश्चन दूरचित्रवाहिन्य अपी सांगी आणि मग त्यासाठी अनेक टी व्ही स स्या, टी व्ही सिरियल्स टी व्ही चॅनल्स देखील आहेत तत्र संस्कृत तज् तज्ज्ञानाम आवश्यकता वर्तते आणि त्या ठिकाणी संस्कृत तज्ज्ञाची म्हणजे ज्याला संस्कृतबद्दल सर्व काही माहिती आहे त्याची आवश्यकता आहे मम संपादक आशयसंपादकरूपेणं तत्र कार्यरत आणि माझा एक मित्र आशय संपादक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे आता यावर त्या महोदया म्हणतात पुढे आपण पुढच्या पाण्यावरती जाऊया असमा संस्कृतस्य अध्ययनम कृतम म्हणजे मी सुद्धा शाळेमध्ये संस्कृतचा अभ्यास केला परम तस्य अनेन प्रकारेण उपयोजन भवेदिति ती नैव चिंतित परंतु त्याचा अशा प्रकारे उपयोग होईल असा मी कधी विचारच केला नव्हता आणि महोदय म्हणतात की खरंच आहे सत्यमेव मी सुद्धा विचार केला नव्हता आणि त्याच्यावर लीना म्हणते स्मिन कस् क्षेत्रे वयम वृत्त्यर्थ कार्यरताः स्याम तत्र संस्कृतज्ञानं अस्म अस्मत्कृते विशेषार्हता भवति म्हणजेच कुठल्या पण क्षेत्रामध्ये जरी आपण काम करत असू किंवा नोकरी करत असू तरीही त्या ठिकाणी संस्कृतचे ज्ञान आपल्याला उपयोगी पडते आणि फक्त त्याचा उपयोगच होत नाही तर आपल्याला विशेष पात्रता त्याच्यामुळे मिळते तर पद्धती ने है हो है ले है। या पद्धतीने आपण संस्कृत भाषेचा उपयोग संस्कृत भाषेचं महत्त्व किती आहे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला संस्कृत भाषेचा उपयोग होतो हे पाहिलेलं आहे आणि याच्यामुळे आपण संस्कृत शिकतो याचा नक्कीच आपल्या सर्वांना अभिमान वाटेल आणि पुढच्या तुमच्या करिअरच्या आयुष्यामध्ये ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार असाल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला नक्कीच संस्कृतचा उपयोग होणार आहे तर अशा पद्धतीने पावलं पावली संस्कृतचा उपयोग होतो आणि संस्कृतचं महत्त्व आज आपण प्रतिपदम संस्कृतम या पाठातून जाणून घेतलेलं आहे या आधीचे सगळे पाठ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत या पाठाचा स्वाध्याय देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळेलच या आधीच्या सर्व पाठांचा स्वाध्याय देखील मी अपलोड केलेला आहे त्याचबरोबर शेवटचा जो आपला पाठ आहे मानवता धर्म हा सरळार्थ लेखनासाठी आहे तर याचा सरळ अर्थ देखील मी तुम्हाला आधीच्या पाठांचं दाखवत होते त्याप्रमाणेच दाखवणार आहे सो तो व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकन क्लिक करा म्हणजे अपलोड करेन तेव्हा तेव्हा आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनेल वरती आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक सोबत, सोबत। तोपर्यंत पाहत राहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनेलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ